बावनकुळे साहेब पराभव प्रत्यक्षात दिसायला लागल्यामुळे आपण बावचळला आहात कॅन्डिडेट बदलवणे हा युद्धामधला एक जिंकण्यासाठीचा सा पैत्रा असू शकतो हे समजण्या इतके पण तुमचं डोकं ठिकाणावर राहिलेलं नाही आहे आणि तशीही तुमची भाजपमध्ये शिपायापेक्षा जास्त किंमत राहिलेली नाही ही निवडणूक जिंकण्यासाठी घोडेबाजार करावा लागेल आणि हा घोडेबाजार कोण करू शकतं त्यामुळे तुम्हाला हे उमेदवारी मिळाली आहे नाहीतर तुम्हाला ही उमेदवारीसुद्धा मिळाली नसती ही वस्तुस्थिती आपण समजून घ्या जेव्हा संदीप जोशींचा पराभव झाला तेव्हा तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागितला असता तर ते जास्त संयुक्त ठरलं असतं पण त्याऐवजी आपला पराभव जवळ पाहून आपलं राजकारण संपताना पाहून डोक्यावर पडल्याप्रमाणे आपण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा मागता तर आमचं असं म्हणणं आहे आपल्याला पहिले तेवढी उंची गाठा पहिले तेवढं नाव कमवा पहिले संघर्षातून राजकीय जीवन घडवून दाखवा आणि मग नंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षावर टीका करा मग नंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा मागा आता सध्या तुम्ही शिपायापेक्षा आपल्या स्वतःच्या जा पक्षामध्ये जास्त नाही त्यामुळे काँग्रेसवर बोलण्याचा आपल्याला अधिकार बावनकुळे साहेबांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्या काही सहकाऱ्यांच्या दबावात येऊन त्यांचा उमेदवार बदलला यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे साहेब बोलले परंतु ते बोलले म्हणून काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते असलेले अतुल लोंढे यांनी बावनकुळे साहेबांना चपराशी संबोधणे त्यांची लायकी काढणे हे कोणत्याही राजकीय परिभाषेत बसत नाही त्यांचे स्वतःचे नेते असलेले नाना पटोले आणि अतुल लोंढे हे आपल्या राजकीय आणि वैयक्तिक स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात कोलांडट उड्या घेणारी माणसं ज्यांच्या स्वतःच्या संघर्षाचा इतिहासच मुळात नाही ज्यांनी धादांत खोटं बोलून प्रत्येक समाजाला फसवून आपलं राजकारण करण्याचा प्रयत्न केला अशा नेत्यांनी बावनकुळे साहेबांची लायकी काढणे हे कुठल्याही राजकीय परिभाषेला शोभणारं नाही आणि एवढंच नव्हे तर त्यांची स्वतःची लायकी काय आहे निवड आपल्या निहित स्वार्थासाठी व्यक्तिगत स्वार्थासाठी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी म्हणून ज्यांनी राजकारणाच राजकारणाला आपला पाया केला त्या लोकांनी एखाद्याच्या लायकीच्या संदर्भात बोलणे हे बिलकुल संयुक्तिक शोभणारं नाही आणि जे काही निवडणुकीचे निकाल आहेत ते बावनकुळे साहेब उद्या प्रचंड बहुमतानं निवडणूक जिंकलेले दिसतील आणि हे लिहून घ्या काँग्रेसवाल्यांनो तुमचा पक्ष हा राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या दावनेला बांधलेला खुटीला बांधलेला तेवढा पक्ष आहे तुमची स्वतःची काहीही लायकी नाही सर्वसामान्य माणसाच्या मतांच्या त्यांना लावून त्यांच्या मतांच्या भरोशावर राजकारण करणाऱ्यांचाच तुमचा पक्ष आहे आणि त्यामुळं तुम्हाला कोणत्याही लायकीची सांगण्याची गरज नाही उलट तुम्ही या दोन्ही नेत्यांचे राहुल गांधी आणि सोनिया गांधींचे सेवकरी आहात आणि एवढंच नव्हे तर तुम्ही मुख्य प्रवक्ते देखील कसे झालेला आहात की कोणाची सेवा करून झालेला आहात कोणाची मर्जी सांभाळून झालेला आहात ते देखील स्पष्ट करण्याची वेळ लोंडेसाहेब तुमच्यावर येऊ देऊ नका आणि आम्हाला तो प्रश्न विचारण्यासाठी उद्युक्त करू नका तेवढा एवढंच ध्यानात ठेवा सेवेकरी कोण आहे संघर्षातून कोण जन्माला आलेलं आहे ते काळ वेळ आणि या महाराष्ट्रातली शून्य जनता ठरवेल धन्यवाद